नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्रामुळे आता हे हिवाळी अधिवेशन भलतंच तापलेलं दिसतंय. आपल्या सोबत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आहेत आणि त्यांना आपण विचारणार आहोत की हा जो लेटर बॉम्ब देवेंद्र फडणवीसांनी टाकलेला आहे पहिल्याच दिवशी काय राजकीय अर्थ याचे काढावे, कारण कुठेतरी महायुतीचे तीनही पक्ष जे आहेत हे नवाब मलिक यांच्या एंट्रीमुळे अडचणीत येताना दिसते. नवाब भाई आज सभागृहामध्ये आले, त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले असा विषय धरून देवेंद्रजींनी ते पत्र लिहिलेलं आहे आणि मला असं वाटतं की ते काही 8-10 दिवसांनी लिहिलेलं नाही. देवेंद्रजींची भूमिका ही महायुतीची भूमिका आहे, शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे. आणि देवेंद्रजींनी काय सांगितलं की मी कुठच्याही व्यक्तीचा आकस करत नाही, मी कुठच्याही व्यक्तीबद्दल मी विरोधात नाही, परंतु जी भूमिका आमची मागची होती तीच यावेळीची भूमिका आहे, म्हणून त्यांना महायुतीमध्ये घेऊ नये. आणि असं पत्र त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. देवेंद्रजींचं हे सरकार बनवताना फार मोठं योगदान आहे, ते देखील 5 वर्षे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी जे पत्र लिहिलंय हे वादविवादासाठी लिहिलंय आणि त्याच्यातनं वेगळं काही घडणार आहे अशातला भाग नाही. अजितदादा देखील परिपक्व राजकारणी आहेत, त्या पत्राचा ते सकारात्मक विचार करतील याची मला पूर्ण खात्री आहे. पण देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, स्वतः मुख्यमंत्री असतील, यांचं नेहमी वक्तव्य असतं माध्यमांना की आमचं सगळं अलबेल सुरू आहे, आमच्यामध्ये एक समन्वय आहे, अंडरस्टँडिंग आहे. अशा पद्धतीचं पत्र जाहीररित्या ट्विटरवरती त्या ठिकाणी देणं कुठेतरी हे अडचणीत आणणार नाहीये का महायुतीला? ते वैयक्तिक खासगीत सुद्धा बोलू शकले असते. नाही, मला असं वाटतं की काय होतं की काही गोष्टी ह्या वैयक्तिक बोलल्यानंतर सुद्धा जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम काही लोक करतात आणि जाणीवपूर्वक करतात. आणि म्हणून माझी भूमिका काय आहे, माझ्या पक्षाची भूमिका काय आहे ही त्यांनी स्पष्टपणानं मांडली. कारण उद्या अनेक लोक पुरावे मागतात ना, उद्या सांगितलं याचा पुरावा काय असू शकत नाही. आणि म्हणून जनतेला कळावं की देवेंद्रजींची भाजपाची भूमिका काय आहे. आणि म्हणून मी शिवसेनेची भूमिका देखील सांगितली की जी आदरणीय देवेंद्रजींची भूमिका आहे तीच आमची सगळ्यांची भूमिका आहे, ती वेगळी असण्याची काय आवश्यकता नाही. आणि म्हणून कानात सांगणं वेगळं, कानात सांगून सुद्धा काय होईल की देवेंद्रजींनी सांगितलंच नाही, शिंदेसाहेबांनी सांगितलंच नाही, आणि म्हणून जाहीररित्या त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये कुठेही सरकारमध्ये कटुता निर्माण होईल, पक्षांमध्ये कटुता निर्माण होईल असं मला वाटत नाही. याचा विचार अजितदादा देखील करतील. आणि महत्वाची गोष्ट आहे तिघांमधल्या समन्वयाची, तर ते समन्वयानं आज देखील आम्ही कॅबिनेटमध्ये होतो, समन्वयाने सगळे विषय झाले, त्याच्यामुळे समन्वय कुठे तुटेल अशी शक्यता मला वाटत नाही. पण मग जर समन्वय असता तर नवाब मलिक यांची एंट्री मुळातच आज झाली नसती. बरं, ती झाली जरी तरी ते शरद पवार गटाच्या कार्यालयात बसू शकले असते, ते सभागृहात सत्ताधारी बाकांवरती न बसता दुसऱ्या बाकांवर बसू शकले असते. कुठेतरी अजित पवार यांनी इतर दोन पक्षाच्या, युतीतल्या पक्षाच्या नेत्यांना यामध्ये विश्वासात घेतलं नाही का, किंवा नवाब मलिकांची एंट्री इतकी वादग्रस्त ठरेल असं वाटलं नव्हतं का? याच्यामध्ये मी अजितदादांची बाजू घेतो याच्यातला भाग नाही, परंतु दोन प्रसंगाचा मी साक्षीदार आहे. काल रात्री 11:30 जे म्हणजे लेट जे फ्लाईट निघालं 12 वाजता, त्या 12 वाजताच्या फ्लाईटमध्ये मी देखील होतो आणि नवाबभाई देखील होते. आणि मी ज्यावेळी सभागृहामध्ये आलो त्यावेळी योगायोगानं अजितदादा देखील सभागृहामध्ये आले आणि अजितदादांना हा प्रश्न विचारला गेला की नवाबभाईंची भूमिका ही काय आहे. तर अजितदादांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना काय मी विचारलेली नाही त्यांची भूमिका काय किंवा काय, त्यांची भूमिका ही त्यांची स्वतःची भूमिका आहे. अरे, त्यांनी जर स्वतःहून ही भूमिका घेतलेली असेल तर त्याच्यामध्ये जे काही सांगायचं देवेंद्रजींनी अजितदादांना पत्रातनं सांगितलंय किंवा स्वतः देखील सांगितलेलं असेल, मला असं वाटतं की याच्यामध्ये सभागृहामध्ये येईपर्यंत ते भूमिका अशी घेणार आहेत हे अजितदादांना अनभिन्न होते, कारण स्वतः त्यांनी बाईट दिलेला होता आणि रात्री 12:00 फ्लाईटने नवाबभाई नागपूरमध्ये आलेले होते. यावरती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं म्हणणं आहे की सोबतही हवे आहेत पण त्यांना त्यांच्यामुळे येणाऱ्या अडचणी नको आहेत, कुठेतरी आपलं नाव खराब होऊ नये, आपली बदनामी होऊ नये, म्हणून भाजप अशा पद्धतीनं अंग झटकण्याचं काम करते. आता आपणच साक्षीदार आहात की विजय वडेट्टीवार साहेब ज्यावेळी मंत्री होते त्यावेळी हे देखील मंत्री होते, त्यावेळी विजय वडेट्टीवार साहेबांनी कशा पद्धतीनं यांची बाजू घेतलेली होती हे देखील तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून ठीक आहे, त्यांचा रोल बदलला, ते विरोधी पक्षनेते झाले, आता विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना बोललं पाहिजे, हे त्यांची अडचण मी समजू शकतो. त्याच्यामुळे नवाबभाईंच्या बाबतीतली भूमिका ही 8 दिवसानं घेतली गेली असती तर ठीक आहे, ताबडतोब घेतली गेलेली आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजींना जे काही सांगायचं होतं ते ताबडतोब सांगितलेलं आहे. अजित पवार गटाकडनं आता प्रतिक्रिया येते आहे की अजून आरोप सिद्ध झालेले नाहीयेत, कोर्टात हे प्रकरण सुरू आहे आणि अशा पद्धतीनं नवाबभाईंना देशद्रोही ठरवणं हे चुकीचं आहे आणि आमच्या पक्षाचे निर्णय हे आम्ही घेऊ, इतर लोकांनी आम्हाला सांगू नये. नाही, मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये तिघांच्या व्यतिरिक्त कोणी बोलू नये ह्या मताचं मी आहे.
मी फक्त एवढंच सांगितलं, मला देखील बोलता आलं असतं, पण शेवटी आपण अलायन्स मध्ये काम करतोय, महायुतीमध्ये काम करतोय, निर्णय घेण्याची क्षमता तिन्ही नेत्यांमध्ये आहे, तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ते त्यांच्यावर सोडलं पाहिजे. मी फक्त काय सांगितलं की देवेंद्रजींनी जी भूमिका मांडली ती आमची भूमिका आहे, याच्या पलीकडे मी काय मांडलं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाकीच्या सगळ्या लोकांनी या तिघांवर सोडलं पाहिजे. जर आपण त्यांच्यावर विश्वास दाखवतो तर ते व्यवस्थित सगळं नीट करतील. याच्यामध्ये बाकीच्या कोणी म्हणजे मी देखील कोणाला काही सल्ला देण्याएवढा मोठा नाहीये. हे तीनही नेते बसतील आणि याच्यातून मार्ग काढतील. उद्धव गटातून सुद्धा आता प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की भाजप जेव्हा त्यांच्यावरती वेळ येते तेव्हा अशा पद्धतीनं हात झटकते, मात्र अशीच जर वेळ आता शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये किंवा अजित पवार गटावरती आली असती तर अशा पद्धतीची भूमिका, रोखठोक भूमिका भाजपने कधीच घेतली नसती. ते शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे लोक आहेत किंवा पदाधिकारी जे आहेत किंवा लोकप्रतिनिधी जे आहेत ते आमच्या विरोधामध्येच आहेत. त्याच्यामुळे कुठचीही चांगली गोष्ट त्यांना चांगली दिसणार नाही. ते वाईट बघण्याचा चष्मा त्यांनी लावलेला आहे. त्याच्यानंतर त्यांच्या गोष्टी त्या होत राहतील. त्यांनी ते त्यांचं काम करत राहू, आम्ही चांगलं काम करत राहू. संजय राठोडांवरती पण प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यांच्यावरही गंभीर आरोप होते, परंतु तरी त्यांना मंत्री करण्यात आलं. मग नवाब मलिकांचं वावडं का नाही? त्याच्यामध्ये संजय राठोडना पूर्ण प्रकरणातनं क्लीनचीट मिळाल्यानंतर मंत्री करण्यात आलेला आहे हे मला माहिती आहे. आणि म्हणून त्यांच्या आरोपाला कायमस्वरूपी उत्तर देणं हे खरोखरच त्यांना मोठं केल्यासारखं आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या आरोप प्रत्यारोपांकडे मी दुर्लक्ष करतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी जे पत्र लिहून भूमिका स्पष्ट केलेली आहे याला पूर्णपणे पाठिंबा एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांचा आणि शिवसेनेचा या ठिकाणी मिळताना दिसतोय. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत ऋत्विक भालेकर, नागपूर, मुंबई तक.